सम्राट गणेश मंडळ आपले सहर्ष स्वागत करत आहे. अखंड देखाव्याची परंपरा लाभलेलं सम्राट गणेश मंडळ आपले सहर्ष स्वागत करत आहे. सारा गावात प्रमाणे यंदाही आपल्या पुढे विनोदी देखावा सादर करीत आहोत. गावाकडची शाळा याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. अरे किती दिवस सांगितलं तुम्हाला मराठीत बोलायचं माझ्या दासाला. गुड मॉर्निंग म्हणायचं नाही, शुभम करोति म्हणा. सर शुभम करोति नाही, शुभप्रभात म्हणायचं असते. हा तीच तीच शुभप्रभात बाहुबली बघा. दूर से देखा तो चांद चमक रहा था, बाहर जाके देखा तो टकला ना रहा था. आजकाल कुठं देव असतो आणि रॉक केला नाही आम्हाला. रॉक केलं नसलं तर मग मेणबत्ती लावायची. काळीच पिढी नव्हती आमच्यात. काळीच पिढी नव्हती पण देवघरात होती. अरे मग देवघरा जाऊन काळीच पिढी घ्यायची. सर काल मटण खाल्लेलं मी आणि आंघोळ नव्हती केली. पाणी नव्हतं आमच्यात. अरे पाणी का नव्हतं तुमच्यात? मोटर कोणती होती आमची? अरे मोटर का नव्हतं होतं तुझी? आधी सांग रे. रोज रोज येऊन कार तुझी मला दिवसाबरोबर पूर्ण अभ्यास करायचा. इकडे आरोप पडे मेणबत्ती काळीपिटी घे पुन्हा मला लाडी गेली म्हणून आणि 9 रुपये मागते माझं. तुमच्या पाहण्याकडे रुपये काळीपिटी मेणबत्ती यायची. उद्या म्हणजे रुपये एकल मटण आणि दिवाळीचा बाजार आणि तेला जरा पाहण काय राहील तिथे बाबा त्याचं मागं जाऊन बसा. काल घरात म्हटलं होतो मला जेव्हा बोलायचं वाटलं नाही तुला. हा जेव्हा बोलून ना त्याचा राग काढला तर माझ्या. त्याचा राग नाही, तुझा घरपाट पूर्ण नाही त्याचा राग काढलाय. उद्या घरपाट घेऊन यायचं. घरपाट कशाला? डब्यात मटण सांगतो की एक नंबर म्हणून पाहिजे उद्याच्या मटणान. घरपड आलं घरपाट मटण नको या नाही. घरपाट जाऊ तिकडे असेल मटण आल. ओ सर इकडे या. आमच्यात बोकडाची मुंडी आणणार आहे त्याचा भेट तुम्हाला सुख करून आणून देतो. एक नंबर माणूस आहे तुझा घरपाट मार. एक नंबर माणूस आहे तुझा बी घरपाट मार. त्या कर्ज नाव काढायला मी मावसर माणूस आहे. पुन्हा जर नाव काढत त्या बरोबर पडले आणायचा. सर इथे बरोबर नाही तुमचं. जी मटण आणतील त्यांचं घरपाट मारवी मग मी मुख्याध्यापकांना नाव सांगणार तुमचं. मुख्य भास करत नाही मुख्याध्यापकाचं नाव सांगू नको. तुझा बी घरपाट मार. ए चला बाहेर काढा. तू माझ्यात असाल झोपू शकत नाही. झोपू शकते सर. तुम्ही फक्त मोठ्याला आणतो ना का बोला मग बरं दुसरी काय काय नाही काय नाही. झोपलून काढे सर. पण मी काल काय शिकलो होता का बघू कोण सांगतय. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही असं शिकलेलं तू. अगदी बरोबर लक्षात आहे ना का तुझ्या बरोबर पुढे. आणि सांग पाण्याशिवाय माणूस काय जगू शकत नाही. सोपाय सर. सांग पाणी नसले तर माणूस पोहा शिकणार नाही आणि तो पोहा शिकला नाही तर मुडून मरेल. धन्यला का पाणी जर त्याला गावलं नाही तर शरीरातलं पाणी संपून तो मरून जाईल असं उत्तर आहे. तिने जे भांड्याबद्दल विचार बाई मला वाटलं आंघोळीच्या भांड्याबद्दल विचार. सोपकाळीच्या जागेवर बघू का. मला तर वाटतं म्हणे सर याच्यावर मुद्दामच असं करते. अरे काल सरांनी गाणं बोर मारल्या पाचशे फूट खाली गेले तरी पाणी लागलेलं नाही त्यामुळे सगळा हिजव काढला. काय नवीन विद्यार्थी काय बोलायला तुझ्या आहेत. खरे मिनू मिनू खरे. काल मी वेगवेगळ्या जातीच्या पक्ष्यांची नावं शिकलेली होतं. आता मी पाय बघ आणि कोणता पक्ष आहे त्याचं नाव सांग. कोंबडा कोंबडा बरा भोकार म्हणला नाही शिकवता लक्ष कुठे असतो तुझं म्हणून तर त्याच्या यांना काढलाय ती चालायची. कुठला पक्ष आहे सर. सर सर काय सांगतो सर. सगळं कोंबडी जीवन पक्ष 180 रुपये. ज्या कोंबडी तू असतो सगळं पक्ष आहे सर बघितलं का नाही. का चिकन मटन खाऊ वाटतंय तुमच्याकडे की कोण बोलावर घेऊ. अरे मूर्खा पक्षाचं पाय म्हणून सांगा ना पक्षाचं नाव काय आहे. काय नाव आहे तुझं. मी माझा पाय बघा तुम्ही काय माझं नाव काय आहे ती घ्या.
गणेश मंडळ आपले सहर्ष स्वागत करत आहे. अखंड देखावाची परंपरा लागलेली